नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कर्ड विनोद। डिस्कर्ड विनोदच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। उल्हास नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नदी पात्रात मी कल्याणकर संस्थेकडून सुरू असलेल्या आंदोलन संदर्भात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी KDMC शहर अभियंत्या सपना कोळी यांची भेट घेतली। नदी जलपर्णीमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून काय उपाययोजना केल्या जात आहे हे जाणून घेतले। लवकर KDMC हद्दीतील जलपर्णी हटवण्याचे काम सुरू केले जाईल। येणाऱ्या 31 मे पर्यंत नदी प्रदूषण मुक्त होणार आहे अशी आशा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केली। या आंदोलनासंदर्भात उद्या एक बैठक आयुक्तांच्या दालनात होणार आहे, त्यानंतर या आंदोलनाची दशा आणि दिशा ठरणार आहे। पण कल्याणकर आहे आणि हे आंदोलन कल्याणकरांतर्फे आहे। गेल्या 6 वर्ष विधानसभेमध्ये आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये या उल्हास नदी किंवा वाल्दुनी नदी किंवा जलसंधारण किंवा पर्यावरण या गोष्टीबरोबर मी सातत्याने सरकारकडे त्या मागण्या करत होतो। परवा जे काही आमचे 3 आंदोलक बसलेले आहेत, कैलास शिंदे, नितीन निकम आणि बोरगावकर यांच्या आंदोलनामध्ये मी गेलो, त्यांना जाणलं आणि परवा त्यांचं जेव्हा मी बघितलं की याच्यामध्ये कल्याण महानगरपालिकेचं काम अर्धवट राहिलेलं किंवा पूर्ण झालं आहे, त्याकरता आपण त्याच दिवशी शहर अभियंता कोळी मॅडमची आम्ही भेट मागितली। आज कोळी मॅडमने आम्हाला इथे भेट दिली, राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं आणि त्यांनी एक ठोक आश्वासन दिलेलं आहे की 31 मे 2021 पर्यंत STP 1 STP 2 हे आम्ही पूर्ण करू आणि जलसरपर्णीसंबंधी ठीक आहे येत्या 15 दिवसामध्ये पूर्णपणे 2 किलोमीटरचा जो परिसर आहे कॉर्पोरेशनचा हा ही जलपर्णी स्वच्छ करू। त्यासंबंधी उद्याच आम्ही कमिशनरांबरोबर 4 वाजता मीटिंग ठेवलेली आहे आणि जर आम्हाला हे ठोक आश्वासन दोन्ही कमिशनरांकडनं मिळालं नाही तर कदाचित राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे चालू ठेवू। उल्हास नदीचा उगम कर्जत पासून चालू होते आणि सर्वसाधारणपणे 9 किलोमीटरची लांबी आहे, त्यापैकी साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटर लांबी आपल्या महापालिकेच्या हद्दीत येत असल्यामुळे तिथे आपण यापूर्वी या आता अमृत टप्पा 2 अंतर्गत आपण शहाड ते टिटवाळा या अस्तित्वातील 5 नाले आपण अडवून त्याची प्रक्रिया करून पंपिंग स्टेशनाद्वारे आंबिवलीचे ट्रीटमेंट करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। सदर काम 65% पूर्ण झालेले आहे आणि सदर काम आपण मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। ब्युरो रिपोर्ट, Indian TV News। या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता। 9388420420 तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।